कर्णमधील मुलांचा रिहॅबिलिट सेंटर उघडण्याचा मेन मुद्दा ह्याच्यासाठी होता की आफ्टर 10th 10th झाल्यानंतर ह्यांना सोर्स ऑफ इन्कम काही राहत नाही, कारण कुठेही त्यांना कॉलेजमध्ये म्हणा, इन्स्टिट्यूट्समध्ये, मोठ्या मोठ्या बँकिंग क्षेत्रात कुठेही त्यांना जॉब मिळत नाही, कारण त्यांना ऐकू येत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही. ह्या दोन्ही गोष्टी असतात. तेव्हा खूप डीपमध्ये गेलो की आपण काहीतरी ह्यांच्यासाठी एक सोर्स ऑफ इन्कम पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि किमान दिवसाभराचा खर्च जो त्यांचा असेल तो तरी निघून जाईल. ह्या दृष्टिकोनातनं आम्ही हा आर्ट गॅलरी हा कन्सेप्ट सुरू केलेला. आर्ट गॅलरी हे एक थोडंसं वेगळा संकल्पना आहे, आयडिया आहे, जिथं आम्ही इन्स्टेड ऑफ सेलिंग ऑल द पेंटिंग्स विच आर डन बाय द दीज डेफ अँड म्यूट स्टुडंट्स आपण रेंट आउट करणार आहे. आणि रेंट करणार म्हणजे काय, जे तुम्हाला दर एक पिरियॉडिक टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ते पेंटिंग्स तुमच्या घरी म्हणा, ऑफिसेसमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये, हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला लावायला मिळतील. हे सगळं ह्या मुलं करतील आणि पिरियॉडिक टाईममध्ये त्यांना ते रेंट मिळेल आणि त्या रेंटमधनं जे काही पैसे आम्हाला मिळतील इट विल बी अ सोर्स ऑफ इन्कम फॉर दीज स्टुडंट्स. हे सुरू करण्याच्या ह्याच्यात आम्हाला खूप मोलाचा वाटा आम्हाला लायनेस क्लबने दिलेला आहे. गाडगे सर आमचे जे ड्रॉईंगचे सर आहेत त्यांनी ही संकल्पना आमच्या मॅनेजमेंटच्या समोर मांडला आणि जेव्हा आम्ही लायनस क्लबला अप्रोच झालो त्यांनी खूप सहकार्य करणार आहेत आणि पुढे आम्ही हा कन्सेप्ट घेऊन पुढे आम्ही हे सगळं करणार आहोत. मुलांना ऐकायला येत नसताना कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. कॉन्सन्ट्रेशन चांगलं असल्यामुळं काही मुलं चित्रकलेत खूप चांगली आहेत आणि मग ही मुलं चित्रकला खूप चांगल्या पद्धतीनं करतात. रंग, रेखाटन हे ते त्यांना खुणीनं प्रत्यक्ष ते करून दाखवावं लागतं विद्यार्थ्यांना, तेव्हा ते विद्यार्थी हे सगळं करत असतात. दशी एरम अपंग सहाय्य संस्थेची स्थापना 1981 साली झाली. स्वर्गीय डॉक्टर दशी एरम यांचा एकाच संकल्पना होती की ही जी कर्णबधीर मुलं आहेत आणि 1981 साली त्या मुलांना निग्लेक्ट केलं जायचं त्या फॅमिलीजमधनं आणि त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यांनी स्वतःसाठी कमवावं, त्यांची एक फॅमिली असावी ह्या दृष्टिकोनातनं त्यांना बेसिक एज्युकेशन मिळणं त्यावेळेची गरज होती. मात्र 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर आज काळाची गरज वेगळी आहे. आज ह्या मुलांना एज्युकेशन मिळतं आहे, आपल्यासाठी कर्णबधीर संस्था बऱ्याच उभ्या आहेत आणि ही मुलं आता 10th बाहेर पडत आहेत, पण त्यांना अजूनही तेवढे प्रोफेशनल कोर्सेस अवेलेबल नाही आहेत इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये. त्यांना पुढचं एज्युकेशन घेता येत नाही आहे, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि त्यामुळे त्यांना पुढचं शिक्षण घेता येत नाही, त्यासाठी त्यांना एकाप्रकारे प्रोफेशनल करिअर चूज करता येत नाही आणि मग ह्या बेसिक एज्युकेशनचा त्यांना खरं तर काहीच फायदा होत नाही आहे. आणि म्हणून आपण ह्या आपल्या संस्थेने आर्ट गॅलरीच्या रूपातनं जी मुलं टॅलेंटेड आहेत, ज्या मुलांना आपण त्या एरियामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे, त्या मुलांनी त्यांचे पेंटिंग्सचा वाव व्हावा ह्या दृष्टिकोनातनं हे आर्ट गॅलरी चालू केलेली आहे. ह्या आर्ट गॅलरीतर्फे जे इन्कम ह्या गॅलरीमध्ये येईल त्या ती सर्व पैसे आपण त्या मुलांना देणार आहोत, जेणेकरून त्यांचं कुटुंबीय चालेल. आणि एकच आव्हान आहे, सर्व इंडस्ट्रीज, हॉस्पिटल्स, फॅक्टरीज, ऑफिसेस किंवा इवन घरी पण इंडिव्हिज्युअल्सना पण, की तुम्हाला पेंटिंग्स आवडतात, घ्यायला आवडतात, त्याच्याऐवजी तुम्ही आमच्या आर्ट गॅलरीमधनं ही पेंटिंग्स तुमच्या जागेत किंवा तुमच्या ऑफिसेसमध्ये रेंटवरती घ्या, जेणेकरून त्या मुलांना पण एक मदत मिळेल आणि तुम्हाला देखील एक नवीन एक कन्सेप्ट, एक नवीन नाविन्य मिळेल, जेणेकरून तुम्हाला पण नवीन नवीन पेंटिंग्स तुमच्या ऑफिसेसमध्ये लावता येतील आणि त्याचा उपभोग घेता येईल. एवढंच मी बोलतो आणि परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी ह्या नवीन कन्सेप्टचा पूर्णपणे लाभ घ्यावा. धन्यवाद.